राज पाटील रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आता मात्र चढाईसाठी राज पाटील याला थांबवणं शक्य नाही। नाही काय डे अशोक धोनी संघ मानते राहुल मोकन करपेटतील मशाली विसतील मशाली सूर्य कधी विसणार नाही। कोणी कितीही करा प्रयत्न कबड्डी वाला मोडेल पण वाकणार नाही। विनंती करते समालोचन करायचं धन्यवाद। हॅलो नमस्कार। जिला कबड्डी असोसिएशन मान्यते सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा वरुण रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा अंतरातपुरी बोल सांगती मराठमोळ्या बोलीचा आतकळ्याची गली फुलावी वास असावा मातीचा ओबड धोबड मातीचा संतान घडवलेला आणि कलावंतांना फुलवलेला आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेली रायगडची भूमी आणि खऱ्या अर्थाने सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साकारते। उपांत्य फेरीच्या लढतीला प्रारंभ झालाय। ईव्हीएम करावी वर्सेस नवतरुण करावी तर मसोबा शापूर विरुद्ध मिड लाईन चालना देण्यासाठी नवीन होतकरू खेळपट्टी खेळाडू या ठिकाणी तयार होण्यासाठी या मातीतून तयार होण्यासाठी त्यांनी ही जी अथक परिश्रम केलेत त्या सर्व शिलेदारांचं आज मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। मनापासून एक चांगली देखणी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामवंत 32 संघ या कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले आणि एक देखणी स्पर्धा त्या ठिकाणी साकारली जाते त्याचं मनापासून सगळ्यांना आनंद आहे। सुगंध प्रतिसाद कबड्डी रसिकांनी दिलेला आहे। समीर भाटी त्यांनी केलेला आरंभ हा खूप मोठा द्विगुणित आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि निश्चितपणे 4 दिवसांपूर्वी गुढीपाडव्याला ही स्पर्धा होणार होती परंतु पर्जन्याच्या मान या ठिकाणी झालं पण निसर्गावर मात करून ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांनी निसर्गावर सुद्धा मात केलेली आहे आणि चारही मैदानात एकणी स्पर्धा मला वाटतं पाऊन वाजला आहे परंतु दाखल होणार। एकीकडे हे कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त संघ दुसरीकडे झुंज देणार अलिबाग तालुक्यातील शहापूर सिद्धिविनायक शहापूर तर ग्राउंड नंबर 2 वर पेन तालुक्यातील दोन्ही संघ ईबीएम करावी नवतरुण करावी दोनवर आपल्याला पाहायला द्वार डायरेक्ट रोहित मुकुलची चढाई 6 डिफेन्स नवतरुण करावी संघाचा राहुल मोकल हो अलगत मिड लाईन टच केली एक गुणाची कमत करण्यासाठी अर्थातच अंतिम सामन्यात कोण दाखल होईल वैभव गर्जे याचं महत्वही स्वागत आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। कबड्डीमध्ये वैभव गर्जे हे नाव गर्जतच राहणार रायगड जिल्ह्याच्या पटलावरती कबड्डी तरुणी क्रीडा रसिकांना विनंती करते। धन्यवाद। बरेच दिवसाने जिवंत माणसामध्ये आल्यासारखं वाटत धन्यवाद। तर आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे रडतोस का वेगळ्या लढण्यात छान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं कारण पाण्याला सुखा त्यांचं काय म्हणण्यासाठी उत्साहून पडावं लागतं। माईची उभी असलेली विशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि महाराजांचे प्रतिमा देऊन आपल्याला खरोखर इथे आपला सन्मान होतोय स्वीकार व्हावा इच्छा आहे। धन्यवाद साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। अनेक गड किल्ल्यांवरती या ठिकाणी तोफगडांना गाडे बसवण्याचं काम
ठिकाणी केलं गेलं किंवा महादरवाजे जे असतात किल्ल्यांचे ते दरवाजे या ठिकाणी पडिक झाले होते त्यांना सागवानी लाकडाचे दरवाजे बसवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. तसेच जंजिरा किल्ल्यावरती त्या ठिकाणी तिरंगा कायमस्वरूपी तिरंगा बसवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. तसेच अलिबागच्या किल्ल्यावरती कायमस्वरूपी भगवा ध्वज बसवण्याचं काम या ठिकाणी सर्व मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी काढून त्या ठिकाणी त्या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे अजून काय सांगावं, खरं तर कोरोना काळामध्ये सगीरदादा म्हात्रे यांनी केलेले परिश्रम बघितले. लोक घरामध्ये बसली होती पण त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी अगदी हातावर कवणारे बोटावर खाणारी असं म्हणतात की ते राजस्थान मधले गड जसेच्या तसे आहे, किंवा दिल्लीचा लाल किल्ला सुद्धा जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहल सुद्धा जसाचा तसा आहे हे आम्हाला मान्य आहे आणि आमचं सर्व ढासल्लं हे सुद्धा आम्हाला मान्य आहे. पण त्यांचं तसं का आणि आमचं असं का माहीत आहे का? कारण त्याचे कारण असं की जेव्हा जेव्हा ज्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. जेव्हा जेव्हा आमच्यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजानं त्याच्यावर कवच चढवला आणि मनापासून संतांनी घडवलेला हा जो वाढलेला इतिहास आहे, जनसंवर्धन ही काळाची गरज आहे. जो इतिहास आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिला त्याची पुनरावृत्ती होणे आणि तो इतिहास जोपासणं ओजस्वी आणि तेजस्वी इतिहासाचा आपण साक्षीदार होऊया हाच या ठिकाणी या कबड्डीचा खरा आहे. किती होऊन गेला भरारा आणि आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, छत्रपती शिवरायांचा दरारा. राज पाटील चढाईसाठी असणार क्षेत्ररक्षण झालं तर खरोखर आणि मात्र चातुर्मास देतोय, मात्र शंकरा काढली आहे, रोखला गेला. आपल्या पुढे जो उपाय ना त्याला सांगा खाली बसायला, आपल्या पुढे जो उपाय त्याला खाली बसायला सांगा प्लीज. जरा द्रावण लोकांचे चढाई चारचा डिफेन्स चक्रक्षण आणि यशस्वी पक्कड संदेश दिवाळ्यामध्ये स्वतः रोहित फोकर स्वतःवर जबाबदारी घेतली. एकीकडे सुपर टॅकलची संधी असणार आणि ही सुवर्ण संधी असणार की व्हीएम कारावी संघाला पक्का करण्यासाठी पलटवार करण्यासाठी वाढवणारा रंगतदार सामना सीबीआय कारावी नवतरुण कारावी 13-13 भाऊया संदेश पाटील चढाई तिथे कारावी काही क्षण शिल्लक असल्या